नमस्कार, स्वादबाई सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अतिशय चमचमीत आणि झटपट होणारे व्हेजिटेबल नूडल्स. प्रथम नूडल्स रेडी करून घेऊया. यासाठी एका कढईमध्ये साधारण 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवूया. यामध्ये 1/2 चमचा मीठ घालूया, 1 छोटा चमचा तेल. पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या. पाणी व्यवस्थित उकळलं आहे. यात 150 ग्रॅम हक्का नूडल्स घालूया. यांना शिजू देऊया. नूडल्सना 90% शिजवायचं आहे, म्हणजे ते शिजलेले पण घट्ट असतात. आपले नूडल्स रेडी आहेत. यातलं पाणी काढून घेऊया. यावर गार पाणी घालूया, म्हणजे नूडल्स शिजायचं बंद होतं. यावर 2 छोटे चमचे तेल घालूया आणि याला हाताने मोकळं मोकळं करून घेऊया, म्हणजे नूडल्स एकदम नॉन स्टिकी होतात. आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. यात घालूया 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, साधारण 8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या, 1 इंच आलं बारीक करून घेतलेलं. याला हलकंसं परतून घेऊया, लाल करायचं नाही आहे. 1/2 छोटा चमचा मीठ घालूया. 1 मध्यम कांदा उभा चिरून घेतलेला, याला हलकंसं परतून घेऊया. एक सिमला मिरची उभी चिरून घेतलेली, 1/2 पिवळी सिमला मिरची, 1/2 लाल सिमला मिरची, 1/2 कप बीन्स, 1/2 कप गाजर छोटे तुकडे करून घेतलेलं, 1 कप ब्रोकली. तुम्ही भाज्या तुम्हाला हव्या त्या वापरू शकता, ज्या भाज्या नाही आहेत त्या स्किप करू शकता. याला 2 ते 3 मिनटं शिजू देऊया. यांना ओव्हरकुक करायचं नाही आहे, क्रंचीस ठेवायचं आहे. साधारण ब्रोकली थोडीशी मऊ होईपर्यंत शिजवूया, कारण बाकी भाज्यांपेक्षा ब्रोकलीला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. वर खाली करून घेऊया. आता यामध्ये सॉसेस घालूया. 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस, 2 मोठे चमचे सोया सॉस, 1 लहान चमचा व्हिनेगर. याला सॉटे करून घेऊया. याला साधारण 1/2 मिनटं शिजवायचं आहे. यात आपण शिजवलेले नूडल्स घालूया, मिक्स करून घेऊया. यावर 1/2 चमचा काळी मिरी पूड घालूया, हलकसं वर खाली करूया. यावर थोडीशी कांद्याची पात घालून गार्निश करूया. तर आपले चमचमीत आणि झटपट बनणारे व्हेजिटेबल नूडल्स रेडी आहेत. तुम्ही ही चमचमीत आणि झटपट बनणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.